वाशिममध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातल्या कारंजा, रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर इथल्या मुस्लिम बांधवांनी स्थानिक ईदगाह इथं जाऊन नमाज अदा केली. जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला. नाशिकच्या मालेगावमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करण्यासाठी गर्दी केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. नागपूरच्या मोमीनपुऱ्यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना पुष्पगुच्छ देत आयुक्तांनी त्यांच्याबरोबर ईद साजरी केली. मुंबईकरांच्या घरी शाडू मातीच्याच गणेश मूर्ती असणं बंधनकारक करण्यात आलंय. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी महापालिकेनं नियमावली जाहीर केली आहे. मूर्तीकार आणि विक्रेत्यांकडे गणेश मूर्ती कुठल्या आहे समजण्यासाठी अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. ही पीओपीची मूर्ती असल्यास लाल आणि शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर हिरव्या रंगाचं वर्तुळ करणं बंधनकारक आहे. अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होतीये. यंदाही अमरनाथ यात्रेची जय्यत तयारी सुरू झालीय. अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज आहे. यंदा भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी बालटाल आणि चंदनवारी इथं 100 खाटांची 2 रुग्णालयं बांधण्यात आली आहेत. पुण्यातल्या अरण्येश्वर परिसरातली तोडफोड प्रकरणात 31 जणांना अटक केली आहे. 27 जूनला अरण्येश्वर परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली. 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती. या प्रकरणामध्ये कारवाई करत पोलिसांनी 31 जणांना अटक केली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरू आहे. शहरातल्या चिखली, घरकुल परिसर आणि शरदनगरमध्ये अज्ञात 2 व्यक्तींनी हातात कोयता घेऊन 7 ते 8 वाहनांची तोडफोड केली. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्याचं समोर येत आहे. नाशिकमध्ये आरोग्य दूत म्हणून मिरवणारा तुषार जगताप हा गुटखा माफिया निघालाय. महिनाभरापूर्वी कंटेनरनं वाहतूक करताना इगतपुरी तालुक्यामध्ये 25 कोटी रुपयांचा गुटखा पकडण्यात आला होता आणि या गुटख्याच्या तस्करीच्या चौकशीमध्ये मुख्य सूत्रधार राज भाटिया होता. मात्र त्याचा निकटवर्तीय राज्यातलं नेटवर्क हा तुषार जगताप याच्यामार्फत चालवत असल्याची कबुली त्यानं दिली. येरवडा कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांकडून 4 मोबाईल संच सापडलेले आहेत. त्यामुळे कारागृहातल्या सुरक्षा व्यवस्था ही कुचकामी असल्याचं उघडकीस आलंय. याबाबत कारागृह अधिकाऱ्यांनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे आणि येरवडा कारागृहातल्या माडी गेट आणि अंतर्गत भिंतीमध्ये 4 मोबाईल संच लपवून ठेवण्यात आल्याचंही उघडकीस आलंय. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूरमध्ये आता दाखल झाले आहेत आणि आजपासून 2 दिवस मणिपूरचा दौरा राहुल गांधी करणार आहेत. तसंच राज्यात उभारण्यात आलेल्या मदत शिबिरांनाही राहुल गांधी भेट देणार आहेत. त्रिपुरामधल्या उनाकोटीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उनाकोटी इथल्या चौमोनी परिसरामध्ये जाणाऱ्या रथयात्रेचा विद्युत वाहन तारांना स्पर्श झाला आणि 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. विकासाचा ध्यास म्हणजे